हिंदू धर्मात कावळ्याला अपशकुनी मानलं जातं. चुकून जर कावळा शिवला तरी तो आपल्याला चालत नाही. जर कुणी या कावळ्याला आपला मित्र बनवला असेल तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल. मुलुंडच्या एका अवलियानं एक दोन नाही तर चक्क शेकडो कावळ्यांना आपला मित्र बनवलाय. ज्यांचा स्पर्शही झालेला आपल्याला चालत नाही अशा कावळ्यांसोबत मुरुंडच्या त्रिकमजी ठक्कर यांची योगी हिल परिसरात शाळा भरलेली असते. त्रिकमजी ठक्कर यांचं वय अवघं 71 वर्ष. रोज सकाळी 6:45 त्रिकमजी आपल्या लाडक्या मित्राला भेटण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र गेल्या 45 वर्षांपासून ते आपल्या घराजवळच असलेल्या योगी हिल परिसरात आपल्या हातांनी रोज न चुकता आपल्या लाडक्या मित्रांना दिवसाला 2.5 किलो चिवडा खायला घालतात. त्यांना पाहिल्यावर त्यांची वाट पाहत बसलेले त्यांचे मित्र त्यांच्या अंगा खांद्यावर बसून त्रिकमजी यांनी आणलेल्या चिवड्याचा आस्वाद घेतात. हे कावड्याची दोस्ती पण माझी वाढली. आजच्या तारीखमध्ये 1015 कावडे मला ओळखतात. मुलुंडमध्ये एक जागावर 100-150 कावडे येतात आणि माझ्या 2.5 किलो रोजचा फरसाण मी त्याला देतो आणि कुत्र्यासाठी दूध पण येते. आणि ह्याच्यामध्ये एक तकलीफ आहे कावड्याचे संघातील दोस्ती करायसाठी त्याचे नखून लोकाला लय लागते. सुरुवातीला त्रिकमजीना त्यांच्या लाडक्या मित्रांबद्दल अनेकांनी सावध केलं. मात्र इतर पशुपक्ष्यांसारखा कावळे देखील निसर्गाचा एक भाग आहेत, त्यामुळे शकून अपशकून न मानता त्यांच्यावरही भूतदया करा असा सल्ला त्यांनी हितचिंतकांना दिला. ब्राह्मण भटचा आला, त्याला मी विचारा गेला, तुम्ही सगळ्याला सांगतात की कावळ्याला हात सुलाचा ॲक्सिडेंट आपला होते, बोलतो हां खरंच आहे. मी म्हटलं तुला कोणी सांगितलं? तर मी माझे त्याला फोटो दाखवले ते कावळेचे. तुम्ही बोलता नाही, तुम्ही नंतर तुम्ही दिल्यानंतर आंघोळी करता. मी म्हटलं नाही, शनी महाराजला पितृला पहिला आंघोळी करून मी त्याला जेवायला देते. ते हे सगळे आसूबसूब सगळे मनात खोटी आहे, ते का खरी नाही. आपल्याला जे काही मिळालंय ते या मित्रांमुळेच अशी त्यांची धारणा आहे, त्यामुळे त्रिकमजींना हा काकस्पर्श हवा हवासा वाटतो. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.